अमित शहा जे बोलतात ते करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत पाच वर्षांपूर्वी याच अमित शहाची तुलना उद्धव ठाकरेंनी अफजलखानाशी केली होती पण आता दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली आहे या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या कोणत्या त्या आपण पाहणार आहोत कारण त्याने शिवसेनेचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील हे आपण पाहणार आहोत म्हणजे चार गोष्टी त्यांचे अर्थ आणि चार अशा गोष्टी ज्या उद्धव ठाकरेंनी बोलायच्या पूर्णत टाळल्या आहेत या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये त्याही आपण पाहणार आहोत माझं नाव आहे आशिष दीक्षित आणि बी बी सी न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही निवडणुकीचं विशेष कवरेज पाहायला सुरुवात केली आहे सविस्तर बातमी तुम्ही बी बी सी मराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर वाचू शकता पहिला मुद्दा तो म्हणजे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे लहान भावाच्या भूमिकेत गेल्यानंतर शिवसैनिकांसमोर येत होते त्यामुळे ते काय बोलतील कशा पद्धतीने शिवसैनिकांना सांगतील याकडे अनेकांचं विशेषतः पत्रकारांचं लक्ष होतं कारण शिवसेना इतके दिवस पन्नास टक्के वाटा आपल्याला मिळणार आहे असं वारंवार सांगत होती मुळात त्यांना वाटा मिळाला आहे छोटा एकशे चोवीस जागा मिळाल्या आहेत भाजपाच्या कोट्यात एकशे चौसष्ट जागा आहेत हे शिवसैनिकांपर्यंत उद्धव ठाकरे कसं सांगतात हे पाहायचं सा होतं पण उद्धव ठाकरेंनी थेट शिवसैनिकांचा सा सामना नाही केला दसऱ्याच्या दिवशी त्यांनी त्याच्या दोन दिवस आधी आ, सामनाला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमधून स्वतःचं म्हणणं मांडलं म्हणजे त्यांनी एक प्रकारे समोर जमलेल्या जन जनसमुदाय जो होता जे शिवसैनिक होते मुख्यतः त्यांच्या मनामध्ये एक पार्श्वभूमी निर्माण केली होती आणि त्यांना ठाऊक होतं की उद्धव ठाकरे याविषयी काय बोलतील काय बोलले उद्धव ठाकरे ते म्हणाले जर कुणाला असं वाटत असेल की शिवसेना झुकली तर मी म्हणेन की युती म्हटल्यावर तडजोड ही करावी लागते आपण त्यात काही मिळवतो काही गमवतो ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे राहू शकले नाही आहेत जिथे शिवसेनेकांनी तयारी केली होती त्यांची मी माफी मागतो असंही ते म्हणाले ते एक महत्वाची गोष्ट बोलले मध्येच थांबले ते म्हणाले भाजपचं आणि शिवसेनेचं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून आणि ते थांबले म्हणजे थोडक्यात त्यांनी हे मान्य केलं की आपल्याला तडजोड करावी लागली आहे आणि ती तडजोड करत असताना त्यांनी हेही मान्य केलं की आमच्या दोघांचं म्हणजे भाजपचं आणि शिवसेनेचं पटत नाही आहे तुझं माझं जमेना पण आम्हाला एकमेकांशिवाय करमतही नाही आणि ते कशामुळे करमत नाही आहेत तर पुढचं वाक्य त्यांचं फार महत्वाचं होतं की सत्ता तर मला पाहिजेच कोणत्याही परिस्थितीत पाहिजेच हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आणि अतिशय महत्वाचं आहे सत्ता तर मला पाहिजेच कोणत्याही परिस्थितीत पाहिजे त्यामुळे आपल्याला सत्ता हवी आहे शिवसेनेला हे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं ते करण्यासाठी तडजोड करावी लागते आणि म्हणून आपण ही युती केलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे स्पष्टीकरण दिलं आणि लोकांचा त्याला पाठिंबा आहे की नाही यासाठी त्यांनी लोकांना विचारलं सुद्धा की तुम्हाला हे पटतय की नाही मी काय बोलतोय आणि लोकांचा हो त्यांनी ऐकला शिवसेना नरमली शिवसेना वाकली शिवसेना झोपली अरे शिवसेना कोणाही समोर वाकू वाकू शकत नाही आणि कोणी शिवसेनेला वाकू शकत नाही शिवसेना वाकेल त्या शिवरायासमोर आणि मराठी मातेच्या या पुत्रासमोर वाकेल दुसरी कोणाची ती हिंमत नाहीये पाहिजे असेल तर करून बघावी तर अशा पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलं दुसरा मुद्दा होता तो म्हणजे आपला शत्रू कोण आहे आता आणि आपला मित्र कोण आहे हे शिवसैनिकांना त्यांनी सांगितलं याच्यातनं हे पण लक्षात येते की शिवसेनेची सध्याची राजकीय भूमिका काय कारण शिवसेना इतक्या वेळा भाजपवरच टीका करते आणि कधीकधी ती राष्ट्रवादीच्या पण जवळ गेलेली दिसते कधी कधी शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे ते कळत नाही पण आज त्यांनी स्पष्ट केलं की किमान के या निवडणुकीपुरती भाजप आपला मित्र आहे आणि राष्ट्रवादी आपला शत्रू नंबर एक आहे असं त्यांच्या बोलण्यावरनं दिसलं ते म्हणाले जसं मी सुरुवातीला सांगितलं की अमित शहा जे बोलतात ते करतात तीनशे सत्तर प्रकरणी त्यांनी अमित शहाची स्तुती केली त्यांनी अशी पण मागणी केली की आता बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढा हे त्यांचे शब्द आहेत आणि त्यांनी असंही म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आपले नंबर एकशे शत्रू आहेत पण त्यांनी काँग्रेसवर कमी टीका केली त्यांनी फक्त सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि त्यांनी राष्ट्रवादीवर मात्र काका पुतण्या दोघांवर म्हणजे शरद पवार आणि अजित पवार दोघांवर टीका केली मधल्या काळामध्ये एक आपण नाट्य बघितलं अजित पवारांच्या डोळ्यामध्ये अश्रू म्हणजे मी आतापर्यंत मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकलं होतं पण पाहिलं पहिल्यांदा त्याला काय नरकाश्रू म्हणतात काय म्हणतात मला माहित नाही अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू की राजकारणाचं स्तर आता खालावलेला आहे आणि म्हणून मी शेती करणार हरकत नाही पण धरणात पाणी नसलं तर काय करणार शरद पवारांना ते म्हणाले की तुम्ही ई डी समोर गेलात आणि तुम्ही म्हणताय सुडाचं राजकारण होतंय पण ज्या वेळेला दोन हजार साली तुम्ही शिवसेना सेनाप्रमुखांवर खटला भरला होता त्यावेळेला तुम्ही सुडाचं राजकारण केलं नव्हतं का असा त्यांनी शरद पवारांना प्रश्न विचारला थोडक्यात राष्ट्रवादी हा मुख्य शत्रू आहे असं शिवसेनेच्या बोलण्यावरून दिसतं त्यांनी काँग्रेसच्या बाकी नेत्यांवर फारशी टीका केली नाही एकदा काँग्रेसला राष्ट्रद्रोही म्हटलं पण मुख्य त्यांचा जो भर होता टीकेचा तो राष्ट्रवादीवर होता तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे त्यांनी आश्वासनांची खैरात केली शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफी मला कर्ज माफी हा पसंत नाही मला कर्ज मुक्ती पाहिजे आणि पुन्हा सरकार आल्यानंतर मी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार मागे जशी आपली एका रुपयात भाकरी एक घोषणा होती तसंच मी महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांना दहा रुपयामध्ये चांगल्या अन्नाची थाळी सुद्धा देणार ताट देणार रिकामी ताट वाजून आता खूप झालं वचननामा आपला अजून यायचा आहे पण हे जर आपण केलं नाही तर मग आपल्या सत्तेचा उपयोग काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिट पर्यंतचा घरगुती वीज वापराचा दर शिवसेना तीस टक्क्यांनी कमी केल्याशिवाय राहणार नाही सुदृढ महाराष्ट्र आम्हाला करायचं आहे आणि या सुदृढ महाराष्ट्र करण्यासाठी एक एक वेगवेगळे रोग जे बळावत आहेत त्याच्यामध्ये मधुमेह आहे हृदयरोग आहे त्याच्या चाचण्या कशा करायच्या आणि म्हणून एका रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या त्याची केंद्र मी महाराष्ट्रभर करणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार एका रुपयात आरोग्याची चाचणी अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतातच त्यामुळे मग तुम्ही पाच वर्षांमध्ये या गोष्टी का नाही केल्या आणि दुसरा प्रश्न हा आहे की ते गृहित धरतायत की ही सगळी खाती शिवसेनेकडे येतील पुन्हा हाही मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टी या भारतीय जनता पार्टीला मंजूर आहेत का त्यां म्हणजे शिवसेना आणि भाजपाचा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का की ज्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टीवरती त्यांचं एकमत झालं आहे असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात पण शिवसेनेने तरी आपल्या वतीने ही आश्वासनं दिलेली आहेत त्यातलं मुख्य जे आश्वासन नवं आहे दहा रुपयामध्ये जेवणाचं ताट त्याची मुंबईमध्ये फलकसुद्धा आता लागलेले आहेत चौथा मुद्दा आहे तो भावनांशी निगडित आहे आणि शिवसेनेचं आणि भावनांचं हे खूप जवळचं नातं आहे उद्धव ठाकरे दोन दैवतांविषयी पूर्ण वेळ बोलत होते एक म्हणजे अर्थातच शिवाजी महाराज त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा वारंवार उल्लेख येत होता प्रत्येक वर्तमानातल्या गोष्टी ला त्यांनी भूतकाळातल्या गोष्टीशी जोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तोरणा जिंकला त्यावेळेस त्यांचं वय काय होतं म्हणजे आताच्या लोकांच्या वयाची तुलना त्यांनी त्या काळातल्या लोकांशी केली होती तसंच अठरा पगड जातींना घेऊन म्हणजे वेगवेगळ्या जातीतले जमातीतले लोक शिवसेनेत येत आहेत याची तुलना लगेच त्यांनी शिवाजी महाराजांशी केली होती की के अठरा पगड जाती जमातीच्या पोरांना सोबत घेऊन छत्रपतींनी मोठ बांधली होती कष्ट घेऊन त्यांनी भगवा फडकवला वगैरे 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 दर दोन तीन वाक्यांनंतर शिवाजी महाराजांचा उल्लेख याच्यामध्ये होता आणि उरलेल्या वाक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख होता म्हणजे जितक्या वेळा शिवाजी महाराजांचा उल्लेख असेल तितक्याच वेळेला बाळासाहेबांचाही उल्लेख आहे त्यांनी म्हटलं की तीनशे सत्तर कलम जे रद्द केलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एन डी ए सरकारने ते मुळात बाळासाहेबांचं सा स्वप्न होतं बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढा तुम्ही समान नागरी कायदा आणा तेही बाळासाहेबांचं सा स्वप्न आहे त्याच्या पुढे जाऊन ते इतकं म्हणाले की आता बाळासाहेबांचे भूमिपुत्राचे विचार हे पूर्ण जगभर पसरले आहेत आणि डो डौ, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये जे विचार मांडले आहेत किंवा जे निवडणुकीचे मुद्दे केले आहेत तेही बाळासाहेबांच्या प्रेरणेतनं केले आहेत असं उद्धव ठाकरे बोलले याविषयी मला काहीच टिप्पणी करायची नाही आहे आता आपण त्या चार मुद्द्यांकडे वळूया ज्या चार मुद्द्यांना बोलणं उद्धव ठाकरेंनी टाळलं पहिला मुद्दा मुंबईतला ज्वलंत मुद्दा तो म्हणजे आरे आरेची जी झाडं तोडली गेली त्याविषयी शिवसेनेने ट्विटरवरून मोठं आंदोलन केलं तिथे जाऊन शिवसेनेने मोठा, शिवसे मोठा विरोध करताना तरी दिसणार नाही पण ट्विटरवरून त्यांनी खूप विरोध केला होता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघे त्याच्या विरुद्ध बोलले होते पण त्याविषयी आज मात्र त्यांनी बोलणं पूर्णतः टाळलं ते एक शब्दसुद्धा त्याबद्दल बोलले नाहीत अयोध्येवर ते, ते दोन वेळा सविस्तर बोलले पण मुंबईतल्या आरेविषयी त्यांनी बोलणं टाळलं त्याच्यानंतर पीक विमे पीक विमा योजनेविषयी उद्धव ठाकरे नाही बोलले त्यांनी म्हटलंय की आधी ते म्हणाले होते की पीक विमा हा घोटाळा आहे पण आता मात्र युती जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यावर ते बोलणं टाळलेलं आहे आदित्य ठाकरेंवर उद्धव ठाकरे काहीच बोलले नाही आहेत खरं आदित्य ठाकरे हे पहिले ठाकरे घराण्यातले नेते आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणीसुद्धा शिवसेनेच्या काही नेत्यांनी केली आहे पण आदित्य ठाकरेंविषयी त्यांनी या भाषणात मात्र बोलण्याचं टाळलं आणि चौथा मुद्दा म्हणजे त्यांनी भाजपवर टीका केली नाही आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ते भाजपवर सतत टीका करत आले होते पाच वर्षांमध्ये अगदी ते सत्तेमध्ये असताना सुद्धा टीका करत होते पण आता युती झालेली आहे निवडणुका दोन आठवड्यावर आहेत त्यावेळेला मात्र त्यांनी भाजपवर टीका केली नाही त्यांनी शेवटी एक वाक्य म्हटलं ज्यामुळे काही जण बुचकळ्यात पडले असतील आणि तो शिवसैनिकांना सल्ला आहे की भाजपला टोला आहे यावरून दुमत होऊ शकतं त्यांनी असं म्हटलं की सत्ता येते जाते पण डोक्यात सत्ता घुसली तर रस्त्यावरचं कुत्रं विचारत नाही नम्रपणा आवश्यक आहे असं बाळासाहेब मला सांगायचे तर हाँ नेम का हा नेमका टोला होता भाजपला की हे शिवसैनिकांना सल्ला होता की आणिही काही होतं याविषयी तुम्हाला काय या वाटतं ते तुम्ही खाली कमेंट्स कॉलमध्ये नक्की लिहा आणि म निवडणुकीचं सगळं कवरेज तुम्हाला बी बी सी मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि बी बी सी मराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवरती तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतच राहतील धन्यवाद